नांदेडमध्ये विठ्ठल पावडे सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने संकटकाळी माझं योगदान याच्या संकल्पनेतून आतापर्यंत 50 जणांनी रक्तदान केलेलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वच घटकांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यातच रक्तदान केल्यानं या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो अशा भीतीनं रक्तदाते सध्या रक्तदान करीत नसल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडं केंद्र शासनानं संचारबंदी लागू केल्यामुळं 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत, त्यामुळं सामाजिक संस्थांना सध्या रक्तदान शिबिरंही घेता येत नाही आहेत. मागील महिन्यात शिवजयंती आणि इतर कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिर झालं होतं. तो रक्तसाठा आज ताग्यात रुग्णांची गरज भागवत आहे. रक्तदान केल्यानंतर ते पुढील 45 दिवसांपर्यंत वापरता येतं. मात्र प्लेटलेटचं आयुष्य 5 दिवसांचंच असतं, त्यामुळं सध्या प्लेटलेटची चणचण भासत आहे. देशभरात कोरोनासारखं खूप मोठं संकट आलेलं असताना किनाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला कोरोना असतील किंवा इतर पेशंट असतील, म्हणजे डिलिव्हरीचे असतील, डायलिसिसचे पेशंट असतील, यांना रक्ताचा तुटवडा होऊ नये, संचारबंदी लागू असल्यामुळं घराच्या बाहेर कोणी निघत नाही, त्याचबरोबर पोलीसवालेही निघू देत नाहीत, ती काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं ब्लड कॅम्पही नाहीत, त्यामुळं अशा वेळेस येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे रक्ताचा साठा असावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे अभियान रक्तदानाचं सुरू केलेलं आहे. या संकटकाळी माझं योगदान या अभियानांतर्गत आम्ही 27 तारखेपासून 5 तारखेपर्यंत हे अभियान सुरू ठेवत आहोत. काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. आज लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेडची तरुणाई अतिशय संवेदनशील आहे, संकटकाळी ते स्वतःहून धावून येतात, त्याचा मला आता अनुभव येत आहे. स्वतःहून नांदेडचे तरुणाई स्वतःहून फोन करून रक्तदान करत आहेत. आम्ही याची काळजी घेत आहोत की सोशल डिस्टन्सची पण काळजी घेत आहोत. शुक्रवारी चव्हाणसाहेबाच्या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत युवक काँग्रेसच्या वतीने हे अभियान आम्ही इथं येणाऱ्या 5 दिवस राबवणार आहे. मी तरी अजून युवकांना विनंती करतो की आपण या अभियानात सहभागी व्हावं आणि या संकटात येणारं आपलं काहीतरी योगदान असावं. त्या योगदानात